गणपती बाप्पा मोरया। सर्व गणेश भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो। गणेश भक्तांचं याकरता स्वागत करायचं आहे कारण गणपती उत्सव येतो आहे आणि गणपती उत्सवाची तयारी आपण सगळेजण घराघरात करत आहात। तयारी म्हटलं की पहिली तयारी असते की गणपती बाप्पांना निवडायची, बाप्पांना घरी आणायची। तर मग बाप्पांना घरी आणण्याआधी आपण बाप्पांना घेण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जातो, मार्केटमध्ये जातो आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी बाबांची, गणपती बाप्पांची मूर्ती आपण त्या ठिकाणी निवडतो आणि नंतर तिला खूप श्रद्धेनं, अतिशय मनोभावे तिला आपण घरी घेऊन येतो। पण मी आज तुम्हाला एक अशी गणपती बाप्पांची मूर्ती दाखवणार आहे। ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती निवडता किंवा घेण्याकरता जाता, त्यावेळेस आता प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार येतो की मी आणलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीमुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला कुठेही त्रास होणार नाही किंवा आजूबाजूचं वातावरण, पर्यावरण दूषित होणार नाही याची आपण काळजी घेतो। आणि अशीच एक मूर्ती तुम्हाला मी आज या ठिकाणी दाखवणार आहे, या बॉक्समध्ये आहे आणि ती तुमच्यासमोरच मी आज या बॉक्समधून बाहेर काढून तुम्हाला दाखवणार आहे। मूर्ती बाहेर आणल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही मूर्ती मार्बलची तर नाही ना, तर नाही, मार्बलची मूर्ती नसणार आहे, पण मार्बलसारखीच फिनिशिंग असणारी, मार्बलसारखीच अतिशय सुंदर असणारी मूर्ती तुम्हाला मी दाखवणार आहे। आधी आपण ती मूर्ती बघूया। यामध्ये आता हा घास ठेवलेला आहे, मूर्ती खराब होऊ नये म्हणून यामध्ये कागद असतो, हा घास असतो की ज्याच्यामुळे ह्या ठिकाणी मूर्ती खराब होणार नाही अशी ह्या ठिकाणी काळजी घेतली जाते। आता मी तुम्हाला मूर्ती दाखवतो, अतिशय सुंदर, जसं मला आनंद होतो आहे तसा तुम्हालाही आनंद होईल। बघा आता हळूहळू हळूहळू मूर्ती वरती येते, बघा किती सुंदर अशी मूर्ती तुम्हाला दिसते। बघा थांबा, मी एकदा हा कागद तुम्हाला काढतो। आधी प्लास्टिक काढल्यानंतर तुम्ही प्रत्येक जण परत परत ह्या मूर्तीकडे बघणार आहात अशी मला खात्री आहे, कारण मार्बलसारखी दिसणारी मूर्ती पण मार्बल नाही आहे। बघा आता मला ज्यावेळेस मी पहिल्यांदा ही मूर्ती बघितली त्यावेळेस तुम्हाला काय सांगू की खूप आनंद मला झाला आणि मला झालेला आनंद मला वाटला की तुमच्या समवेत साजरा करावा म्हणून मी ही मूर्ती तुम्हाला आज या ठिकाणी दाखवतो आहे। मार्बलसारखे दिसणारे गणपती बाप्पा पण मार्बल नाही आहे, मग काय आहे असा तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल। मग ही आहे तुरटीपासून बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती। मग तुरटी काय करते हे तुम्हाला सांगायची गरज नाही। पाण्याच्या रांजणामध्ये तुरटीचा छोटासा खडा जरी आपण टाकला तर रांजणामध्ये असणारं खराब पाणी शुद्ध होतं, पण जर गणपती बाप्पाच जर तुरटीपासून बनवलेले असतील तर मला वाटतं की पूर्ण देश स्वच्छ होईल। आणि त्याकरताच कदाचित हा विचार ज्याने कोणी मूर्तिकाराने किंवा ज्याने हे इन्व्हेन्शन केलं असेल त्याच्या मनामध्ये हा विचार आला असेल। आणि मला वाटतं की ह्या वर्षी सर्वात जास्त घरांमध्ये तुरटीने बनवलेले गणपती बाप्पाच जातील असं मला वाटतं, कारण आपल्या प्रत्येकाचाच एक विचार आहे की आपल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पर्यावरणाला आपल्या परिवाराच्या वतीनं काहीतरी मदत व्हावी, पर्यावरणपूरक गणपती बाप्पा आपल्या घरी यावेत हा विचार आपल्या सगळ्यांचा आहे। आणि म्हणूनच ही अतिशय सुंदर तुरटीपासून बनवलेली ही गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही सगळ्यांनी घ्यावी अशी मी ह्या ठिकाणी विनंती करतो। मार्बलचं ज्यावेळेस आपण मूर्ती बघतो तर जेवढ्या बारकाईने त्या ठिकाणी काम केलेलं असतं त्यापेक्षाही बारकाईने ह्या तुरटीपासून बनलेल्या मूर्तीमध्ये काम केलेलं आहे। बघा बाप्पांना केलेला जो शृंगार आहे, बाप्पांना असणारा जो हार आहे, किती बारीक त्या ठिकाणी कला केली आहे। बघा छोट्या छोट्या गोष्टींवर ध्यान दिलेलं आहे। गणपती बाप्पांचं जे वस्त्र आहे त्यावर देखील त्या वस्त्रांवर घड्या पडलेल्या दिसत आहेत, की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर ध्यान देऊन ही मूर्ती बनवली आहे। त्यानंतर मुकुट बघा गणपती बाप्पांचं, की त्यावर देखील जे नक्षीकाम केलं आहे ते देखील असं समोर येऊन आपल्याला आकर्षित करतं आहे, की डोळे बघा बाप्पांचे, की डोळ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की बाप्पा आजच आपल्याला बोलवत आहेत की मला कधी आपल्या घरी घेऊन जात आहे। बाप्पांची तुम्ही सोंड बघितल्यानंतर वाटतं आहे की एक मोठी शक्ती आपल्याला बाप्पा देत आहेत, एवढी आकर्षक सोंड बाप्पांची आहे।
आणखी खूप काही आहे यामध्ये सांगण्यासारखं. यावर आता काही लोकांना किंवा महिलांना विशेष करून एक अशी आवड असते की आणलेल्या गणपतीला आपल्याकडून काहीतरी सजावट करता येईल का, तर निश्चित करता येईल. कारण यावर तुम्ही कलर काम करू शकता, वेगवेगळ्या नक्षीकाम ह्या ठिकाणी करू शकता, किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असणारी जी सजावटीची जी साहित्य असतात ज्याला आपण सोनेरी सजावट म्हणतो, अशी सोनेरी सजावट देखील तुम्ही मुकुटवर करू शकता. सोंडेवर असणारं जे आहे त्यावर तुम्ही करू शकता. बाप्पांना जो हार अर्पण केला यामध्ये मूर्तीमध्ये, त्या हारावर देखील तुम्ही सोनेरी काम करू शकता. पण तुमचा प्रश्न आहे की मिळेल कुठे आणि खूप महाग पण असेल, पण नाही, खूप महाग नाही. पी ओ पीचा गणपती आपण ज्यावेळेस घेतो, एवढ्याच साईजचा पी ओ पीचा गणपती आपण ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस मला वाटतं की 500-600 रुपयाच्या आसपास तुम्हाला ती मूर्ती मिळते. ही सगळीकडेच मिळत असेल. पण ह्यावेळी माझी अशी एक विनंती आहे की पी ओ पी ऐवजी जर तुम्ही त्रुटीचा गणपती जर तुम्ही घेणार असाल तर 100-200 रुपयांनी काय फरक पडणार आहे. त्या 100-200 रुपये जास्त गेल्याने जर आपल्या घरामध्ये पूर्ण देश स्वच्छ करणारी जर तुरटीपासून बनवलेलं गणपती येणार असेल तर मला वाटतं की 100-200 रुपयांनी काय मोठा फरक पडणार नाही. आणि दुसरा प्रश्न आहे की ही मिळेल कुठे. आमच्या आजूबाजूला तर अजून माहीत पण नाही लोकांना की ही मूर्ती कुठे मिळते, कशी बनते. तर सोपं आहे, आम्ही आमचा नंबर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आमची एक संस्था आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, जी शिर्डीमध्ये याच विषयावर काम करते, पर्यावरणपूरक गणपती ह्या विषयावर काम करते. आमच्या नंबरवर आमच्याशी तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या घरापर्यंत तुरटीचा गणपती बाप्पा कसा येईल असा आम्ही प्रयत्न करू. आणि शक्य असेल तर आमची व्यक्ती पण तुमच्यापर्यंत येईल. आणि जर तुम्ही आमच्यापासून दूर असाल तर आम्ही तुम्हाला हा गणपती कुठे मिळेल त्याच्याशी संपर्क आम्ही तुम्हाला निश्चित करून देऊ. आणि आमची विनंती आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं की ह्यावर्षी तुम्ही तुरटीपासून बनवलेला गणपती तुम्ही बसवावा. गेल्या वर्षी आम्ही गाईच्या शेणापासून बनलेला गणपती आम्ही आणला होता, यावर्षी आम्ही त्याही पुढे एक पाऊल टाकून हा गणपती आणला. आणि आम्ही तर बसवणारच आहोत, पण तुम्ही देखील तुमच्या घरी अशीच गणपती बाप्पांची मूर्ती आणा आणि अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पाची मनोभावे स्थापना करा. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर पर्यावरणाला जर वाचवणार असाल तर आपला गणपती बाप्पा देखील आपल्या परिवाराला निश्चित वाचवेल, अशी आपल्या प्रत्येकाची आपल्या बाप्पामध्ये असणारी श्रद्धा आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की अशीच मूर्ती गणपती बाप्पाची आपल्या घरी येईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि बाकी तुम्हाला सगळी मदत करायला आम्ही सगळेजण आहोत ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं. नमस्कार.